आज सर्विस 7/2022 आपण बघितलं असेल की मागच्या काही दिवसापासून जे प्रकरण बाद झालं, जे प्रकरण बंद झालं, अशा हेराड प्रकरणाला परत एकदा ह्या लोकांनी केवळ संपूर्ण भारतातील लोकांची दिशाभूल करण्यासाठी ह्या हेराड प्रकरणाला पुढे करण्यात आलेलं आहे। आणि या हेराड प्रकरणी आमच्या सर्वांचे नेते राहुलजी गांधी, आमच्या नेत्या सन्माननीय सोनियाजी गांधी, प्रियंका गांधी यांना कारण नसताना त्या प्रकरणात गोवून ईडीला समोर ठेवून हॅरॅशमेंट करण्याचं काम, यांचं मानसिकता संतुलन बिघडवण्याचं काम या ठिकाणी ईडीच्या माध्यमातून भाजप करीत आहे। अशा या निदर्शनाच्या कार्यक्रमासाठी आमच्या महिला संघटनेच्या ताई, आमच्या शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष फिरोजभाई, तालुका काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष भास्कर पाटील गायवाड, 2019 काँग्रेस पक्षाचे उमेदवार कैसरजी आझाद, शहर काँग्रेस शहरचे अध्यक्ष संजूभाऊ देवीदाजी दांडगे, या शहराचे माजी नगराध्यक्ष, माझे मित्र मनेकाजी पठार आणि काँग्रेसवर प्रेम करणारे आणि आजच्या कार्यक्रमाला आपण या ठिकाणी काँग्रेसवर प्रेम दाखवलं, या निदर्शनाच्या कार्यक्रमाला आलेत या ठिकाणी आपलं अभिनंदन करतो। आणि ईडीला तसेच भाजपला या ठिकाणी काँग्रेस पक्षातर्फे चेतावणी देऊ इच्छितो की आपल्याला जेही करायचं असेल येणाऱ्या 2024 इलेक्शनमध्ये दोन हात करा, परंतु ईडीला समोर ठेवून एखाद्या पक्षाच्या नेत्याला, सोनियाजीला, राहुलजीला जर आपण हॅरॅशमेंट करण्याचं काम करत असला तर एक आपण या ठिकाणी ती जाणीव पण ठेवायला पाहिजे की इस वक्त काँग्रेस पार्टी जो है इन सभी नेताओं के सम्मान में और काँग्रेस मैदान में। मैं आप सभी लोगों का यहाँ शुक्रिया अदा करता हूँ और आप सभी लोग यहाँ कार्यक्रम में आए, कार्यक्रम की शोभा बढ़ाई। मैं फिर काँग्रेस पार्टी की ओर से आपका शुक्रगुजार हूँ। इतना कह के मैं मेरे दौलत समाप्त करता हूँ। कारण की कहूँ की हाँ काँग्रेस आवाज दाबने का प्रयत्न है आणि सिल्लोड शहरामधून आज जे धरणे आणि सत्याग्रह करण्यात येत आहे, हा जो सत्याग्रह आहे हे ईडीच्या निषेधार्थ आहे आणि सोनिया गांधींना आठवण्याचा प्रयत्न आहे। सोनिया गांधीला आठवणे म्हणजे काँग्रेसचा आवाज दाबणे, याच्यासाठी सर्व महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये काँग्रेस पक्षातर्फे तीव्र स्वरूपाचे निदर्शने आणि सत्याग्रह होत आहे। तरी निषेध करतो आम्ही आज ईडीचा इथं, कारण की काहून हे आमच्या ज्या राष्ट्रीय नेते आहेत सोनिया गांधी त्यांच्यावर आज गंभीर स्वरूपाचे ईडी अंतर्गत आरोप घेऊन आणि त्यांना मानसिक ताण देऊन, कारण की जे प्रश्न लोकहिताचे जे प्रश्न आहे, दलित आदिवासीचे जे प्रश्न आहे, ते जे मांडणार आहे समजा ते हे अधिवेशनमध्ये मांडण्याचे मुद्दे केले विकास खडगे साहेब आहे, त्यांचंसुद्धा मन विचलित करण्याचा प्रयत्न करू लागले हे लोक। कारण की त्यांनी राज्यसभामध्ये की आवाज उचलू नये बा येणे करू म्हणून या अधिवेशनामध्ये बी काँग्रेसचे 4-5 खासदार जे लोकसभेच्या अधिवेशनमध्ये हे केलेले निलंबित केलेले त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। आणि काँग्रेसला सर्व महाराष्ट्रातून सिल्लोडमध्ये कसं बळ निघेल त्यांची आम्ही गवाही देतो आणि ईडीचा निषेध करतो। अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचा सोनिया गांधी तू मागे बढो, राहुल गांधी तू मागे बढो, प्रियंका गांधी तू मागे बढो, नाना पटेल तू मागे बढो। सोनिया गांधी जे ईडी कडून चौकशी केली जात आहे हा प्रकार जो आहे तो काँग्रेसचा आवाज दाबण्यासाठी तयार केलेली ईडी, कारण की देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी काँग्रेसच हा एकमेव पक्ष होता आणि आता जे हिटलरशाहीसारखं सरकार प्रस्थापित होऊ लागलं, कारण की आम्ही अत्याचाराला बोलायला लागलं की यांची सीबीआय चौकशी करा, यांची ईडी चौकशी करा असं म्हणून
केस दाखल होता है, ईडी चौकशी करत आहे। त्याच्यामध्ये जे बीजेपीचे लीडर आहे अमित शाह आहे नरेंद्र मोदी यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, कारण की पाहू यांच्या प्रॉपर्टीची जी चौकशी व्हायलाच पाहिजे, कारण की यांचा 15 वर्षापूर्वीचा इतिहास तपासला गेला पाहिजे। आणि हे जे काम आहे आमचं जे सरकार काँग्रेस सरकारचं सत्तेवर आलं ते यांची याच्यापेक्षा बी डबल चौकशी लावायचा कार्यकर्त्याला घेऊन आम्ही दिल्लीला जाऊ।